सुमारे 2 महिन्यांपासून बंद असलेले सलून व्यवसाय परवानगी मिळण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाजानं निषेध आणि दुकानासमोर फलक लावून आंदोलन केलं. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. नाभिक समाज युवा अध्यक्ष राहुल तुपे यांनी निषेध व्यक्त केला. सलून व्यवसाय गेल्या लॉकडाऊनपासून 2-2.5 महिन्यापासून बंद आहे. सरकार कुठल्याही प्रकारची उपाययोजना न करता फक्त सलून व्यवसायामुळे कोरोनाच्या भीतीने बंद ठेवण्यात आला आहे. तर सलून व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारची मदत जाहीर करत नाही. तसेच सलून व्यवसाय कधी सुरू होणार याबाबतही आमच्या लोकप्रतिनिधींशी चर्चाही करत नाही. नाभिक समाज आज उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. तरी आम्ही सरकारला सांगू इच्छितो की सरकारने त्वरित यावर उपाययोजना करावी. तसेच आमची मागणी अशी आहे की सलून व्यावसायिकाला 10,000 रुपये मानधन बाकीच्या राज्यांमध्ये ज्या सरकारने ज्या प्रकारे दिले त्याप्रकारे महाराष्ट्र सरकारनेही 10,000 रुपये मानधन, तसेच विमा सुरक्षा कवच हे नाभिक बांधवांना देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. आणि त्वरित सलून व्यवसाय चालू झाला नाही ते येत्या काही काळामध्ये आम्ही स्वतः दुकान चालू करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत याची सरकारने दखल घ्यावी. या प्रसंगी नाभिक समाज जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, बाळासाहेब पगारे, यशवंत निकम, शुभम पगारे आणि अनेक सलून व्यावसायिकांनी दुकानासमोर फलक लावून आंदोलन केलं. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.